दरम्यान सेफर दुसरा सामना सामन्याला होते सुरुवात मोर्यापाली संघ प्रथम तडाईसाठी दोन दर्शक भगत तेरा सात मोर्य मैदानावरती असताना जर मानत कम सहित क्रीडांगणामध्ये दोन एक दोन दोनचे क्षेत्रफळ सजवले गेले आणि इथे मात्र पहिल्या चढाईमध्ये मोरा बाबाचा मोर्यापाली संघाला इथे श्रीगणेशा होतोय नंतर प्रत्युत्तर दाखल करेल विदेश कामेरकर जर्सी मंडळ चौदा रत्नागिरी तालुक्यामध्ये बोल बघायला सात मोरे मैदानावरती असताना प्रथम तड्यामध्ये थोडासा समोरच्या संघातील डिफेन्स आहे इथे चाचणी केली जाईल मितेशाच्या कडून दोन एक दोन दोन जे क्षेत्रफळी सजवले गेले राईट कॉर्नरला विक्रांत पाईंट आपल्याला पाहायला मिळतो त्याच्या आणि इथे मात्र हँड ओव्हर करण्याचा होता प्रयत्न हँड ओव्हर करण्याची आवश्यकता नव्हती प्रथम चढाईमध्ये मितेश कामेरकरला यश मिळते गोल मिळतो जयनमन अचकप संघाला जरा पुन्हा एकदा प्रचंड दाखल केले जाते मोर्यापाडी संघाकडून चढाईसाठी येतो जर्सी क्रमांक तेरा रोशन कराडे एकदा या चढाई या खेळाडूसाठी जोरदार टाळ्या होती मित्रांनो चिपळून येते नुकतीच पार पडलेली एकदा एकतर्फी जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणीमध्ये रत्नागिरी तालुक्या संघाकडून हा खेळाडू खेळला होता रोशन कराडे आता मात्र मोर्यापाडी संघाकडून आपला खेळ प्रदर्शित करताना आपल्याला पाहायला मिळतोय प्रत्युत्तर दाखल करेल अजिंक्य लगेश्री हत्तमे घालता हा सुपुत्र याचा देखील रत्नागिरी तालुक्यामध्ये बोलबाला राहिला याचा खेळाडू अजिंक्य लगेश्री आता मात्र रायडिंग वरती सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळतोय सहा मोरे मैदानावरती असताना दोन दोन दोनचे क्षेत्रफेर सजवली गेली आहे राईट कॉर्नर दिशेने चढायला सुरुवात केली रॅपिडली येऊन मिडल गावर हँडच मारण्याचा होता प्रयत्न परंतु अजिंक्य लगेश्री याचा जर आपण विचार केला तर बोनस करून घेण्यासाठी असणारा हा खेळाडू आणि या चढाईमध्ये कोणत्याही स्वरूपाचा गोल घेतला जात नाही आणि आपल्या क्रीडांगणामध्ये सुग्रुप ट्रॅव्हल करेल आता मात्र रायडिंग मध्ये सज्ज झालाय तो जर्सी मग सात बाहुबली स्वप्नील गडशी मिडल गावर चढायला सुरुवात करतोय आपल्या प्रथम चढाईमध्ये कोणत्याही स्वरूपाचा धोकापत करत नाही समोरच्या डिफेन्सिस चाचणी करताना आपल्याला पाहायला मिळते संत्री चाली चढाई सात मोरे मैदानावरती असताना बोनस गुण ऑन असेल इथे गुण घेतला जाईल का पण तो रेड व्हायलेट करतोय सत्तावीस अठ्ठावीस सेकंद खर्ची खर्ची पाडतोय आणि आपल्या क्रीडांगणामध्ये सुद्धा ट्रॅव्हल करतोय परंतु तर दाखल केलं जात आहे अजिंक्य लगेश्री याच्या मार्फत जनवान हस्तंभ संघाचा चढाई पडतो एक रायडर म्हणून याच्या या संघामध्ये वर्णी लागले आता मात्र पाच मोरे मैदानावरती असताना इथे मात्र मैदानावरती असताना मिडल कव्हरला आपण जर पाहिलं तर मितेश कामेरकर पाहायला मिळतो याच्यावरती लक्ष ठेवावं लागेल याच्या माध्यमातून अनेकदा डॅश आपल्याला पाहायला मिळालेत आणि तितकाच त्याच्याच टॅक्टीचा खेळाडू आपण पाहतोय तो स्वप्नील गडशी त्याला माहिती आहे ते मात्र मितेश पासून थोडस सावध खेळ करावा लागेल आणि आपल्या क्रीडांगणामध्ये स्कूल ट्रॅव्हल करतोय प्रत्युत्तर दाखल केली जाते जर्सी क्रमांक तीन याच्या माध्यमातून सहा मोरे मैदानावरती असताना रोशन अजूनही मैदानाच्या पाठीमागे बसून आपल्याला पाहायला मिळतोय लेफ्ट कॉन्डिशनने चढायला सुरुवात केली तिथे झालेला फोटो का आपण पाहतोय अतिशय झालेली चढाई या चढाईमध्ये मात्र कोणत्याही स्वरूपाचे रिस्क घेतले जात नाही लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने चढायला सुरुवात केली त्यानंतर मिडल कव्हर वरती इथे टोटलच्या स्वरूपात बात करण्याचा प्रयत्न होता परंतु त्याच्या मात्र यश मात्र हाती लागत नाहीये आपल्या क्रीडांगणामध्ये सुरू करते प्रत्युत्तर दाखल केले जाते मोर्यापाडी संघाकडून जसे क्रमांक अठरा यश माईने ते चढाईसाठी दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय सामोरे मैदानावरती असताना दोन 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 जे क्षेत्रफळ सजवली गेली आहे तसंच अजिंक्य लगेश्रीला जर आपण पाहिलं तर मैदानाच्या पाठी अजूनही पाहायला मिळतं इथे जर अजिंक्यला पुन्हा एकदा रिलाव करायचा असेल तर इथे पॉईंट घ्यावा लागेल आणि इथे मात्र पुन्हा एकदा अजिंक्य रिलावून मैदानावरती येतो यशाला मैदानाच्या बाहेर जावं लागेल गुण मिळतो जयनमान संघाला प्रत्युत्तर दाखल करेल अजिंक्य लगेश्री आता मात्र पाच मोरे मैदानावरती असताना दोन एक दोनचे क्षेत्रफेर सजवले गेले दोन्ही संघांचा जर आपण विचार केला तर एक संघ हातकंभाव गावाला बिलॉंग करणार तर दुसरा संघ पाली गावाला बिलॉंग करणार दोन्ही संघांचा या पंचक्रोशमध्ये बोलबाला राहिलाय दोन्ही संघ अनेकदा एकमेकांसमोर भिडले पण या सामन्यामध्ये जो विजेता संघ ठरेल तो या स्पर्धेमध्ये फायनल संघ फायनलमध्ये प्रवेश करेल जयनमन सरेवाडी संघ ऑलरेडी या फायनलमध्ये प्रवेश केलाय त्या संघासमवेत कोणता संघ येते भेटताना पाहायला मिळेल अजिंक्य लगेश्री रेड व्हॅलिड करून आपल्या क्रीडांगणामध्ये सुग्रुप करतोय आता मात्र प्रत्युत्तर दाखल केलं गेलंय मोर्यापाडी संघाकडून थोडस टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळे पुन्हा एकदा रेड सुरू करावे लागेल स्वप्नील गडशी रायडिंग मध्ये सजीव असताना जर्सी क्रमांक सात सात मोरे मैदानावरती असताना दोन एक दोन दोनचे क्षेत्रफळ सजवले रेड व्हॅलिड केले आपल्या क्रीडांगणामध्ये सुग्रुप परतलाय आणि आता मात्र आदू कोळवणकर चढाईसाठी दाखल झालाय जर्सी क्रमांक दोन पाच मोरे मैदानावरती असताना बोनस गुण ऑफ असेल आणि जेव्हा जेव्हा कबड्डीच्या बंडावरती जर आपण पाहिलं ना जेव्हा जेव्हा पाच किंवा पाच वर्ष कबड्डी खेळाडू जेव्हा मैदानावरती राहिले तेव्हा रायडरला थोडीशी कसरत करावी लागेल कारण का डिफेंडर मध्ये जर आपण अंतर पाहिलं तर ते जास्त होत असतं आणि त्याच्यासाठी स्ट्रगल करावा लागतो आणि त्याचा इथे अभाव पाहून इथे रेड व्हॅलिड करतोय आणि आपल्या क्रीडांगणामध्ये सुग्रह परतोय प्रत्युत्तर दाखल
जर्सी क्रमांक 7 स्वप्निल गडसी मिडल गवर मितेश कामेरकर आपल्याला पाहायला मिळते. पॉइंट मात्र दाबा करतोय. एक मोहरा कार्यालय दुखून मिळतोय मोर्याबाजी संघाला. तिसरी चढाई असेल डू ऑर डाय रेड कनाका मराठा मैदानाच्या बाहेरचं असेल तर अशा सुरुवातीची चढाई असताना इथे जर गोल केलं तर आबाद नाही तर बरबाद. अजिंक्य लक्ष्मी याच्यावरती विश्वास दाखवला गेलाय जरूर. सागर मैदानावरती असताना टॅकल गेलं गेलं पंथाच्या माध्यमातून निर्णय येईल कोणत्याही सकाळी इथे पंथाची वाद घालायची नाही. जो झाले नाही झाले व्हिडिओ बघा नाही झाले क्रॉस. एक गुण मिळतोय जयंत राजकुमार संघाला चांगलं टँकल मात्र आपल्याला पाहायला मिळालं होतं. परंतु जेव्हा जेव्हा समोर खेळाडू आणि दाखल केलं जाईल. आजी कलकेश्वरीच्या मार्ग पाठवून चार मोरे मैदानावरती असताना दोन दोन क्षेत्र सजवले गेले. लेफ्ट कॉर्नर चेन चढायला सुरुवात करतोय. रेड व्हायलेट करेल जास्तीत जास्त वेळ काढण्याचा प्रयत्न करेल. तिसऱ्या चढाईवरती खेळण्याचा मानस असेल तो अजिंक्यचा. गरम झालं आपल्या चढाईमधील 27 ते 28 सेकंद खर्च वाढण्याचा प्रयत्न करेल आणि आपल्या क्रीडांगणामध्ये सुरू ट्रॅव्हल करेल. चार मोरे मैदानावरती असताना मोर्याबाजी संघाचा जर आपण विचार केला तर अजूनही स्वप्निलगडची मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळते. मोर्याबाजी संघाला जर इथे वर्चस्व काळजीवाजे असेल तर स्वप्निलला चांगली कामगिरी करावी लागेल. दरम्यान रेड व्हॅलेट करून आपल्या क्रीडांगणामध्ये सुखरूप करत आहे. प्रत्युत्तर दाखल केलंय मोर्याबाजी संघाकडून जसे मग एक विक्रांत पाईन याच्यावरती विश्वास दाखवला गेला. आपल्या संघातील खेळाडू पुन्हा एकदा जर रिलाईव्ह करायचं असेल तर डिस्पॅनची आवश्यकता असेल. परंतु या चढाईमध्ये कोणत्याही सर्वांचा धोका पत्करत नाहीये. आपल्या क्रीडांगणामध्ये सुप्रपर्सन डिफेन्सवरती इथे खेळण्याचा प्रयत्न केला जातोय तो मोर्याबाई संघाकडून. दरम्यान दाखल केला गेला अजिंक्यच्या माध्यमातून. चार मोरे मैदानावरती असताना इथे देखील ही सावध चढाई आपल्याला पाहायला मिळते. अजिंक्यच्या माध्यमातून रेड व्हॅलेट करून मिळण्यावरती उभं राहिले 27 ते 28 सेकंड इथे खर्च वाढेल. आणि तिसऱ्या चढाईवरती पॉईंट करायचा मानस येतो तो जयनमान हक्कबाद संघाचा. रेड व्हॅलेट करतो आपल्या क्रीडांगणामध्ये सुरू करते. प्रत्युत्तर दाखल शुभम काजरेकर चढायसाठी रायडिंग मध्ये सज्ज झालाय. जसिका मग 10 मैदानावरती पहा रेड व्हॅलेट करून आपल्या क्रीडांगणामध्ये सुरू करण म्हणजे निश्चितच समोरच्या संघाची तिसरी चढाई येण्याची. तर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात केली जाते. तिसरी चढाई असेल डू ऑर डाय रेड इथे पॉईंट घ्यावा लागेल अथवा मैदानाच्या बाहेर जावं लागेल. चार मोरे मैदानावरती असताना बोनस गुण आपण डट पॉईंट असेल इथे आवश्यकता याच्यावरती दाखवला गेला विशेष. पॉईंट मारण्याचा तडकोई लावा विक्रांत याच्यावरती टोटाच्या स्वरूपात बात केल्याचा दावा करतो. एक मोरा कारण दुर्मिळ जन्म हक्कबाद संघाला इथे थोडासा संयम राखणं आवश्यकता होती. तिसरी चढाई जर्सी क्रमांक 7 सात मोरे मैदानावरती असताना इथे बोनस गुण असेल. बोनस गुण किंवा डकवाण आणि इथे मात्र स्वरूपात बात करतोय. एक गुण मिळते मोर्याबाजी संघाला. जयनमान हक्कबाद संघाचा एक महत्वाचा मोरा मैदानाच्या पाठी जाताना आपल्याला पाहायला मिळते. प्रत्युत्तर दाखल केल्या गेल्या अजिंक्यच्या माध्यमातून त्याच्या माध्यमातून आपल्याला वारंवार चढाई करताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. एक अनुभवी खेळाडू जयनमान हक्कबाद संघाचा याला माहिती कसा गेम चालवायचा आहे कोणत्या ठिकाणी पॉईंट घ्यायचा आहे कसा आपल्या संघाला लीड घेऊन द्यायचा आहे आणि विजय मिळवायचा आहे. दरम्यान इथे रेड व्हायलेट करतोय कोणत्याही श्रमाचा धोका पत्करत नाहीये. जास्तीत जास्त वेळ काढण्याचा प्रयत्न केला जातोय. चार मोरी मैदानावरती असताना आपल्या क्रीडांगणामध्ये सुरू ट्रॅव्हल करेल. दाखल केलं जाते त्याच्या माध्यमातून. या आधीच्या चढाई जर आपण पाहिलं तर निश्चितच मितेशाला बात करणं यश आलं होतं. पुन्हा एकदा तीच पुनरावृत्ती केली जाईल का सुरुवात करते. मेडल कव्हर वरती चाललेला फुटवर्क आपण पाहतोय. इथे पॉईंट घेतला साईड का बोल वरती बोनस घेऊन मारण्याचा प्रयत्न केला जातोय. पण तो समीकरण मात्र जुळेल का कबड्डीच्या पटलावरती जर आपण पाहिलं तर बोनस लाईनच्या पाठीमागे एक पाय आणि त्याच वेळेला जेव्हा दुसरा पाय हवेत असतो ते समीकरण जर जुळलं नाही समोरील संघाला बोनस घेऊन देण्यात येतो. हे समीकरण मात्र इथं जुळत नाहीये आणि खाली आज चढाई जाते. तर पुन्हा एकदा अजिंक्य आपल्या संघासाठी वारंवार चढाई करत असताना ही देखील चढाई सावधरित्या करताना रेड व्हॅलेट करतोय. फिल्डांवरती उभा राहतो. चार मोरे मैदानावरती असताना त्याला माहिती आहे जेव्हा जेव्हा कमी खेळाडू मैदानावरती उपजेल तेव्हा थोडीशी कसरत करावी लागते आणि तिसऱ्या चढाईवरती खेळण्याचा मानस येतो अजिंक्याचा. रेड व्हॅलेट करून
टाइमर कडे लक्ष देताना आपल्या क्रीडांगणामध्ये सगळं ट्रॅव्हल करेल. प्रत्युत्तर दाखल यश महिन्याच्या माध्यमातून जसे मग 18 कोरियापाली संघाकडून रेड व्हॅलिड केले आपल्या क्रीडांगणामध्ये सुखरूप पडत निश्चित समोरील संघाची तिसरी चढाई असणार आहे. जसे मग 8 याच्यावरती दाखवला गेला विश्वास तिसरी चढाई असेल 2 ओव्हर 9 रेड. चार मैदानावरती असताना बोनस गुण ऑफ असेल या तिच्या तिसरी चढाईमध्ये जर पाहिलं निश्चितच विकरांगाला बाद करण्यात येईल होतं. पुन्हा एकदा ती पुनरावृत्ती केली जाईल का परंतु रॅपिड मध्ये चाललेलं फुलडॉग आपण पाहतोय. राईट कोणाच्या दिशेने चढायला सुरुवात केली तर नंतर लेफ्ट कोणाच्या दिशेने रॅपिडली यायचं आणि सुरुवात बाद करायचं. आता मात्र इथे थोडासा तीन चार करावा लागेल पॉईंट घ्यावा लागेल. आता मैदानाच्या बाहेर जाण्याची नामुष्की या कार्डवरती येऊ शकते. दरम्यान इथे मात्र दरम्यान मध्यंतरासाठी खेळ थांबवला गेला. जर गुण फरकावर पाहिलं तर मोर्यापाली 5 गुण खेळ म्हणत मैदानावरती असताना बोनस कोणावरती गोलवरती जाऊन इथे कसरत करावी लागेल. इथे मात्र मिडलवरती आपल्या क्रीडांगणामध्ये सुरू ट्रॅव्हल करेल तर नंतर प्रत्युत्तर दाखल केल्या जाते. त्याच्या माध्यमातून जर्सी क्रमांक 7 बावशी आता मात्र याला मात्र थोडासा विचार करावा लागेल. आपला संघाने बिछाडी बसला असताना चांगल्या खेळाचं प्रदर्शन इथे करावं लागेल. प्रत्युत्तर दाखल केलं जाते. जयनम अत्कंप सांगून जर्सी क्रमांक पुन्हा एकदा राईडिंग वरती सज्ज झाला. आपल्या संघासाठी वारंवार चढाई करत असताना 5 वर मैदानावरती बोनस होणार बसेल या माहिती इथे मात्र आवश्यकता नसणार आहे. पॉईंट तिसऱ्या चढाईवरती खेळायचा मानस इथं अजिंक्याचा रेड व्हॅलिड करेल. 27 ते 28 सेकंद इथे कर्ष पाडेल आणि आपल्या क्रीडांगणामध्ये सुखरूप ट्रॅव्हल करेल. आणि इथे मात्र कोणत्याही सर्वांचं गोल घेतला जात नाही. अजिंक्याच्या माध्यमातून आपल्या क्रीडांगणामध्ये सुरू परत प्रत्युत्तर दाखल केलं जाते. सोमनाथच्या माध्यमातून रेड व्हॅलिड करतो आपल्या क्रीडांगणामध्ये सुरू परत म्हणजे निश्चित समोर संघाची तिसरी चढाई असणार आहे. 2 ओव्हर 9 रेड आधी गोलवंकर यांच्यावरती दाखवला गेला विश्वास. 5 मोरी मैदानावरती असताना इथे थोडीशी कसरत करावी लागेल. परंतु मोर्यापाली संघाला थोडासा विचार करावा लागेल, संयम राखावा लागेल. इथे आवश्यकता असणार रायडरला पॉईंट घेण्यासाठी. आणि इथे मात्र जोरदार बाउंड्री डॅश आपल्याला माध्यमातून जाईल मैदानाच्या बाहेर. एक गुण मैदान आहे मोर्यापाली संघाला. मोर्यापाली संघाकडून जर्सी क्रमांक 7 2 ओव्हर 9 रेड तिसरी चढाई करावी. मला आता मैदानाच्या बाहेर तर असं अशा स्वरूपाची चढाई असताना 4 मोरे मैदानावरती प्रयत्न एक गुण मोर्यापाली संघाला. आता मात्र 3 मोरे मैदानावरती असताना अजिंक्य याच्यावरती दारमदर असेल आपल्या संघाचा. जर्सी क्रमांकांना याला थोडासा विचार करावा लागेल. इथे पॉईंट घ्यावा लागेल. टच पॉईंटची आवश्यकता असेल तर आपल्या संघाकडे पुन्हा इथं मैदानावरती आणावे लागतील. आणि इथे गेली जाईल 7 मोरे मैदानावरती असताना इथे थोडं संयम राखावा लागेल मोर्यापाली संघाला. 7 मोरे मैदानावरती असताना बोनस मारेल होता सुपर टॅकलची सुवर्ण संधी असेल जयनमन अत्कंप संघासाठी. इथे सुपर टॅकल केला जाईल का परंतु स्वप्नील गडसेचा विचार केला तर निश्चितच बलवान खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. मिलानवरती चाललेली जाताबट जाताचा अँगल आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही जाताबट चालू आहे. काय घडतंय काय बिघडतंय परंतु रायडरला क्षमाने देखालय. सुपर टॅकलच्या स्वरूपात दोन गुण मिळत आहेत जयनमन अत्कंप संघाला. आणि बितेश कामेलकर पुन्हा एकदा मैदानावरती रिलॅक्स झालाय. दरम्यान टायमआउट घेतला जातो. थोडासा विचार लढणार मोर्या पालिका जय नमन अत्कंप संघ. जर्सी मंगल 14 मितेश कामेलकर मैदानावरती रिलॅक्स झालाय. आणि पुन्हा एकदा आपल्या संघासाठी राईडिंग मध्ये सज्ज झालाय. 6 मोरे मैदानावरती असताना 2-2 क्षेत्रफेरी सजवली गेली. बोनस गुण असेल परंतु बोनस गुण फक्त आपल्या संघाची गुणसंख्या वाढेल. आपल्या संघाची कडून पुन्हा एकदा रिलॅक्स जर करायचं असेल तर मितेशला टच पॉईंटची आवश्यकता असेल.
भरपूर रेड व्हॅलिड करतोय, जास्तीत जास्त वेळ काढण्याचा प्रयत्न केला जातोय आणि आपल्या क्रीडांगणामध्ये सुपर ट्रॅव्हल करेल. जसे मग असा त्याच्यावरती दाखवला गेला विश्वास, पुन्हा एकदा सुपर टॅकल सुवर्ण संधी असेल मनात सांगायला. इथे जर सुपर टॅकल केला तर निश्चितच दोन दोन मिळू शकतात. आणि जेव्हा जेव्हा कपड्याच्या पट्ट्यावरती जर आपण पाहिलं तर आता मला तिसरी लढाई असणार डू ऑर डाय रेड, याच्यावरती दाखवला गेला विश्वास. मितेश कामेरकर जसे का मग 14 सात मोरे सामोरे मैदानावरती असताना इथे माझा फ्रंट इथे काय करते ऍडमिशन करण्याचा होता प्रयत्न आवश्यकता नव्हती. एक गुण मिळतो ज्या मला कमा सांगायला संयम राखायचा होता. इथे मात्र थोडासा विचार करावा लागेल मोर्यापाली संघाला. धनप्रतिसाद दाखल केलं जात आहे बंडीच्या माध्यमातून. चार मोरे मैदानावरती असताना दोन दोनचे क्षेत्रभेद सजवले गेले. इथे थोडस कंपेअर केला जातोय जयनमान अक्कम्मा संघाकडून. अजून एक गुणांची आघाडी असेल जयनमान अक्कम्मा संघाने रेड वॅलिड रेड वॅलिड केले आणि आपल्या क्रीडांगणामध्ये सुपर ट्रॅव्हल केले. प्रतिसाद दाखल केलं ते जातीच्या माध्यमातून. पाच मोरे मैदानावरती असताना दोन्ही दोनचे क्षेत्रभेद सजवले गेले. मेडल कवाला रोशन गराडे आपण पाहतोय. राईट कॉर्नरला शुभम काजरेकर. इथे कोणत्या स्वरूपाचा कंपेअर केला जाईल का मोर्या पाली संघावरून? निश्चितच मोठी खेळ आपल्याला पाहायला मिळते. परंतु थोडासा विचार करा, सामन्याला सुरुवात केली जाते. इथे मात्र तिसरी चढाई असेल. चार मोरे मैदानावरती असताना दोन दोनचे क्षेत्रफळ सजवले गेले. इथे बोनस गुण ऑफ असेल. इथे टचपॉइंट असेल आवश्यकता. गोलवरती चाललेला डिफेन्स आपण पाहतो जयनमान अक्कम्मा संघाचा. इथे पॉईंट घेतला जाईल का अरे मोर्यापाली नऊ गुण सामोरे मैदानावरती असताना दोन दोन दोनचे क्षेत्रभेद सजवले गेले. जसे मग तीन बॅट कोणी चढायला सुरुवात करतो. मेडल कवरती हँडेच्या सुरुवात बात करण्याचा प्रयत्न केला जातो. परत यांच्या स्पर्श मात्र तिथे आपल्याला उतरा पाहायला मिळत आहे. आता मात्र राईडमध्ये सज्ज 14 फेब्रुवारी म्हणजे निश्चितच सगळीकडे व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. परंतु कबड्डी खेळण्यासाठी जर आपण पाहिलं तर व्हॅलेंटाईन हे त्याचं मैदानच असतं. जेवढं तो मैदानावरती आणि खेळावरती प्रेम करतो निश्चितच तेवढा कोणावरती करत नसतो. आणि त्याच्या आयुष्यात फक्त रेड डे कॉर्नर डे कव्हर डे आणि तेवढंच जर नाही भेटलं तर राखीव म्हणून तरी घे. आणि मित्रांनो मी एवढंच सांगेन, जर तुम्हाला तुमचं नशीब बदलायचं असेल तर पापाची परीच्या पाठी लागून नाही तर घामाच्या सरी इथे घालवाव्या लागतील. कारण का जो पाण्याने भिजतो तो कपडे बदलतो आणि जो घामाने भिजतो तोच नशीब बदलतो. आणि जर थोडस विचार करावा लागेल आघाडीवरती असलेलो संघ असेल तो मोर्या पाली संघ. तिसरी चढाई असेल स्वप्नेलाच्यावरती दाखवला गेला गेलाय विश्वास. या आधीच्या चढाईमध्ये निश्चित सुपर टॅकल करणं यश आलं होतं. इथे सुपर टॅकल केला जाईल का? इथे जर सुपर टॅकल केलं निश्चित दोन गुणांची कमाई करू शकतो जयनमान अक्कम्म संघ. खोलवरती संघाला तिसरी चढाई असेल अजिंक्य याच्यासाठी. अजिंक्याच्यावरती दाखवला गेलाय विश्वास. जर्सी कमा काही नाव सात मुळे मैदानावरती असताना बोनस गुणावर असेल. परंतु एक बोनस गुण मारण्याचा दावा करतोय. समीकरण जुळतोय का? संघाच्या माध्यमातून निर्णय येईल. इथे मात्र मल्टिपल रेड कराव्या लागतील आपल्या संघाला जर कम्बॅक करायचा असेल. अजिंक्याला चांगला खेळ प्रदर्शित करावा लागेल. आता मात्र प्रसिद्ध दाखल करतोय स्वप्नील गडशे. जर क्रमांक 7 रेड व्हॅलिड करेल जास्तीत जास्त वेळ काढायचा प्रयत्न करतोय. आपल्या 30 सेकंदामध्ये 27 ते 28 सेकंद इथे खर्ची बाटला दिसतोय. परंतु इथे मात्र कंपेअर करू शकेल का जयनमान अक्कम्मा संघ? गुणफलक जर आपण पाहिलं तर जयनमान अक्कम्मा 9 गुण मोर्या पाली 15 गुण आणि सामना सामन्याच्या शेवटी पंचगुणशी 3 मिनिटे शिल्लक असताना इथे कंपेअर केला जाईल का? जयनमान अक्कम्मा संघाचा मेन रायडर अजिंक्य लगेच अजूनही मैदानाच्या पाठीमागे आपल्याला पाहायला मिळतोय. मितेश कामेरकर याच्यावरती जबाबदारी असेल. इथे जबाबदारी पार पाडली जाईल का मितेशच्या माध्यमातून? जसे मग 14 राईन मध्ये सज्ज झालाय. सात मोरे मैदानावरती असताना दोन क्षेत्रभेद सजवली गेली आहे. लेफ्ट कॉर्नरची आलेली चढाई आपण पाहतोय. एक बोनस गुण घेऊन आपल्या संघामध्ये सुखरूप परततोय. प्रत्युत्तर दाखल जसे मला 7 छोटी पुन्हा एकदा आपल्या संघासाठी वारंवार चढाया करत असताना एक गेम चेंजर म्हणून त्याला आपल्या संघासाठी ऑल आउट केलं होतं जयनमान अक्कम्मा संघाला. त्यानंतर इथे आघाडीवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय 5 गुणांची आघाडी घेऊन खेळताना मोर्या पाली संघ.
इथे मल्टीपॉइंट रेड करावे लागतील. मिथेशाच्या वरती जबाबदारी असेल. सिनियर खेळाडू आपण पाहतोय जन्मनगर संघाच्या क्रीडांगणामध्ये, ज्याला दांगा अनुभव आहे रत्नागिरी तालुक्यामध्ये खेळण्याचा. आणि इथे त्याचा सामना सामने शेवटी 2 मिनिटे शिल्लक असताना मिथेश कामेकर राडी मोदी सज्जरा विजयनगर जर्सी क्रमांक 14 सात मोरे मैदानावरती आपण मध्ये 2-1 2-2 क्षेत्रफळी एक मोरियापाली संघाला प्रत्युत्तर दाखल. जर्सी क्रमांक 7 तिसरी चढाई असेल डुअर डायरेड. आता मात्र 5 मोरे मैदानावरती असताना 2-2 क्षेत्रफळी सजवले गेले. स्वप्नील याच्यावरती दाखवला गेला विश्वास, आवश्यकता नव्हती. ऍडव्हान्स शटल करण्याचा प्रयत्न केला. इथे थोडासा संयम राखावा लागेल जयमानात्कम संघाला. तिसरी चढाई असताना रायडरला इथे स्ट्रगल करायचं असेल. आणि दरम्यान बिल्डरवरती झालेले झटापट आपण पाहतोय. रायडर एक गोल मिळतोय तो जयमानात्कम संघाला. अजिंक्य केसरी पुन्हा एकदा रायडर मध्ये सज्ज झालाय. जर्सी क्रमांक 9 6 मोरे मैदानावरती असताना 2-2 क्षेत्रफळी सजवली गेले. इथे टॅकल केलं जाईल का? हो, निश्चितच. फ्रॉम लॉकडाऊन माध्यमातून कोणता निर्णय येतोय? काउंटिंग चालू आहे. 1-2-3 सुपर एक टाकवली गेले. अजिंक्यच्या माध्यमातून 2 टाळ्या होऊन जाऊ देत मित्रांनो. कपडे केला जातोय जरूर. इथे मात्र 7 मोरे मैदानावरती असताना रेड बॅलेट केली जाते. जास्तीत जास्त वेळ काढण्याचा प्रयत्न. अजून जर पाहिलं तर 2 पॉइंट पिछाडी वरती असेल जयनवनाथ कंब संघ. आणि सामना संघासाठी शेवटचे 1 मिनिट शिल्लक असताना इथे काय घडलंय? कोणता संघ जयनवन झरेवाडी संघाकडे फायनल मध्ये प्रवेश करेल? अतिकटीचा झालेला सामना शेवटच्या क्षणापर्यंत इथे जाणार सामना आपण म्हणू शकतो. एक दुसऱ्याचा सामना इथे आपण पाहतोय. आणि मित्रांनो, अजिंक्य लकेश यांच्यासाठी पारितोषिक जाहीर होत आहे. ईश्वरदाबाई यांच्याकडून सुपर रेड साठी 500 रुपयाचं पारितोषिक, 500 रुपयाचं मानकरी ठरलाय अजिंक्य लकेश. परंतु त्याच्यासाठी इथे आवश्यकता असेल की फायनल मध्ये प्रवेश करायचा आहे. इथे मात्र एक मोहरा गारद होईल. दुखमिळतोय जन्मनात्कम संघाला. एका कोणाने पिछाडीवरती असेल हा सामना बरोबरीवरती तुमचा जाईल का? इथे या स्पर्धेमधील पहिला टाय सामना आपल्याला पाहायला मिळेल का? 15-16 जयनवनाथकम संघ 15 गुण, मोर्यापाली 16 गुण. व्हॅलिड केले. जास्तीत जास्त वेळ काढण्याचा प्रयत्न केला जातोय विक्रांतच्या माध्यमातून. आणि विनंती असेल